श्रद्धा वालकरच्या हत्ये प्रकरणात आता नवीन नवीन खुलासे होत आहेत। आज माणिकपूर पोलिसांची टीम आणि दिल्ली टीम ही संयुक्तरित्या भाईंदरला आलेली आहे। भाईंदरच्या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन आहे, सुरू आहे। नेमकं या सर्च ऑपरेशनमध्ये काय आहे सध्या पोलिसांनी सांगितलेलं नाही, परंतु जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे की त्यामध्ये असं सांगितलं आहे की श्रद्धाचा जो मोबाईल आहे की तो याच खाडीमध्ये टाकला होता अशी माहिती मिळालेली आहे। नक्की मोबाईल आहे की अजून काही, हे सध्याचं काम सुरू आहे। त्यामुळे आज दुपारनंतर पूर्ण माणिकपूर पोलिसांची टीम आणि दिल्ली टीम ही सर्च ऑपरेशन करते। पुढचे 3 तास त्यांच्या कारण जसजशी रात्र होईल तसतसे सर्चिंग ऑपरेशन थांबावं लागेल। जोपर्यंत ही वस्तू मिळत नाही त्यामुळे पुढचे 2 ते 4 दिवस हे सर्चिंग ऑपरेशन इथे सुरू राहणार आहे। आणि भाईंदरच्या खाडीचा दृष्टी पाहिला तर आफताबने जे आहे की नेमकी खाडी ट्रेन मधून काय वस्तू टाकली हे सध्या समजू शकलेलं नाही, आणि ट्रेन मधून त्याने ही वस्तू खाली टाकलेली आहे अशी माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती। आणि दिल्ली पोलिसांनी त्या धर्तीवर इथे सर्चिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे। आता पोलिसांपुढे मोठं आव्हान असणार आहे की या भल्या मोठ्या समुद्रातून ती वस्तू शोधणं, कारण याआधी देखील अशा घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे आता संध्याकाळी 6-6:30 पर्यंतची वेळ आहे, तोपर्यंत पोलिसांच्या हाती काय लागते पाहावं लागणार आहे। संपूर्ण माणिकपूर पोलिसांचे पोलीस अधीक्षक संपतराव पाटील असतील, DBचे आहेत, सर्व कर्मचारी आहेत आणि स्थानिक पोलीस देखील आहे आणि यामध्ये असं आहेत। त्यामुळे ह्या प्रकरणात दिवसेंदिवस मोठे खुलासे होणार आहेत। पुढचे 2 ते 3 दिवस भाईंदर हे ह्या पूर्णपणे हत्येचं केंद्र असणार आहे। ह्याच ठिकाणून काय मिळते हे पाहावं लागणार आहे। HP Live साठी हनी पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई।